खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करतात. नागपुरात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारचे हे बॅनर जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि निषेध या ठिकाणी अब्दुल सत्तार यांचं केलं जात आहे. आक्रमक सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे त्या ठिकाणी होते. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रशांत पवार आहेत. भाऊ, काय सांगाल तुम्ही अशा पद्धतीचं हे बॅनर तयार केलेलं आहे, काय म्हणणं आहे, काय तुमचा निषेध आहे? या भिकार चोर अब्दुल सत्तार हा डुकरासारखा दिसतो म्हणून याचा डुकरासारखा आम्ही एक हे काढलेला आहे, त्याचा फोटो काढला. त्याला लाज वाटत नाही, तो स्वतःला एक कृषी मंत्री म्हणतो पण 50 खोके खाऊन तो इतका गब्बर झालेला आहे म्हणून त्याच्या तोंडातून हे असे शब्द निघतात. आणि तो ज्याला भिकारचोट म्हणत आहे तो स्वतःचा भिकारचोट माणूस आहे. बिर्याणी खायसाठी गुवाहाटीला गेला. अरे बिर्याणी तर तुला मुंबईलाही भेटत होती, नागपूरलाही भेटत होती, ती बिर्याणी खायसाठी गुवाहाटीला जाण्याचं काय कारण होतं? हा म्हणजे असा हा एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी प्रिंट केलेल्या बघा हे बॅनर जे आहे त्या बॅनरच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांचा निषेध या ठिकाणी होत आहे. आणि खाली बघा एक पुन्हा एक वादग्रस्त एक बॅनर जे आहेत आपण म्हणू शकतो, कारण अब्दुल सत्तार यांची तुलना जी आहे ती वराशी केलेली आहे. बघा हे बॅनर जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी प्रिंट केलेले आहेत आणि या बॅनरवर अशा पद्धतीनं अब्दुल सत्तार यांचा निषेध या ठिकाणी केला जातो आहे. आणि या ठिकाणी बघा हे डुकराची तुलना अब्दुल सत्तार यांची केलेली आहे. जोडे मारले जात आहेत अब्दुल सत्तार यांच्या प्रतिमेला आणि निषेध व्यक्त केला जातो आहे. आक्रमक असे झालेले पदाधिकारी, आक्रमक भूमिका या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी जोडे जे आहेत ते मारले जातात अब्दुल सत्तार यांच्या फोटोला. महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत दिनेश्वर पेटे. भाऊ, काय सांगाल कशा पद्धतीने निषेध होतो? ज्या पद्धतीनं महिलांचा अपमान केला अशा ह्या अब्दुल सत्तारांना राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यामध्ये राहायला नाही पाहिजे. आणि खरंच देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा शिंदे साहेब असेल यांनी त्याला इमिडिएटली त्यांना काढून त्यांना बरखास्त करायला पाहिजे. काय तुम्ही बांधकार? आमची मागणी अशी आहे की हे जे महाराष्ट्रातल्या ज्या महिलांचा आमच्या नेत्याचा जो अपमान केलेला आहे हा अतिशय चुकीचं कार्य त्यांनी अब्दुल सत्तारांनी केलेला आहे. आम्ही म्हणून आज त्यांना पुढच्या वेळेस महिलांचा कुठलाही कोणी अपमान करू नये याच्यासाठी आमचा हा प्रकार हा महिलांचा करत आहे. आबा भांडे आपल्या सोबत आहेत. ताई, काय सांगाल? तुम्ही बॅनर तयार केलेले आहेत, कशा म्हणजे निषेध व्यक्त होत आहे? तुम्ही तयार केलेले बॅनर त्यांच्या निषेधात तयार केलेले आहेत आणि राष्ट्रवादी पार्टीच्या नेत्यांचा अपमान जो केलेला आहे त्या अपमानाच्या पायी त्यांनी तयार केले. या ठिकाणी अब्दुल सत्तार यांच्या बॅनरला जोडे मारले जात आहेत आणि या ठिकाणी रास्ता रोको राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी हा रस्ता जो आहे हा रोखून ठेवलेला आहे. राष्ट्रवादीचं एक गणेशपेठ कार्यालय आहे आणि या गणेशपेठ कार्यालयासमोर हा रस्ता जो आहे तो राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी रोखलेला आहे. आणि या ठिकाणी आक्रमक सगळे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते झालेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं या वक्तव्याकरून राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे. राज्यभर आंदोलन होत आहेत. नागपुरात सुद्धा या गणेशपेठ भागामध्ये राष्ट्रवादीनं आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी बॅनर तयार केलेले आहेत. आणि या बॅनरच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांचा निषेध व्यक्त होतो आहे, निषेध केला जातो आहे. आणि हा रस्ता जो आहे तो रोखलेला आहे. कार्यकर्ते जे आहेत हा रस्ता अडून बसलेले आहेत. बॅनर या ठिकाणी तयार केलेला आहे आणि या बॅनरच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांचा निषेध व्यक्त होतो आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आक्रमक सगळे कार्यकर्ते आहेत आणि जोपर्यंत अब्दुल सत्तार राजीनामा देत नाही माफी मागून होणार नाही, तर ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही अब्दुल सत्तार यांना नागपुरात येऊ देणार नाही अशी भूमिका जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसनं या ठिकाणी जाहीर केलेली आहे. निषेध व्यक्त होतो आहे. या ठिकाणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि पदाधिकारी कार्यकर्ते रस्त्यावर बसलेले आहेत आणि या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी केलेला आहे. आक्रमक आहेत.
रस्ता रोकून ठेवलेला आहे या ठिकाणी आणि अब्दुल सत्तार यांनी माफी मागावी अशी मागणी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं केली जात आहे. कॅमेरामॅन सौरभ भोलेसह संजय डॉप, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.